दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा गणेश उत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असताना उत्साहाचा अतिरेक न करता गणेश मंडळांनी सण साजरा करायचा आहे आणि समाजाप्रतीची भावना मनात ठेवून सर्वांचा मानसन्मान ही संकल्पना गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये हवी आणि पोलीस आणि गणेश भक्तांमध्ये समन्वय राखण्यासाठी गणेश मंडळाने स्वतः बंधना खालून उत्साहाचं आयोजन करावं असं आवाहन दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केलंय आणि गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस ठाण्याच्या वतीनं दिंडोरी पंचायत समितीच्या हॉलमध्ये झालेल्या गणेश मंडळाच्या पोलीस पाटील यांच्या आयोजित बैठकीत ते बोलत होते. त्यावेळी नायब तहसीलदार दर्शना सूर्यवंशी, पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा मेघा धिंदळे, मुख्याधिकारी नागेश येवले, महावितरण शाखा अधिकारी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचा पोलीस ठाण्याच्या वतीनं सत्कार करण्यात आला. ते म्हणाले, मंडळांनी ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावेत आणि गणेश उत्सव काळात एकही गुन्हा दाखल झाला नाही पाहिजे याची दक्षता मंडळांनी घ्यायची आहे आणि शासकीय निर्देशनाचे फलक लावा. तसेच आनंददायी गणेश उत्सव होण्यासाठी कार्यकर्त्यांनी बंधन घालून घ्यावं. सार्वजनिक सुरक्षेसाठी मंडळाने स्वतःचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून कार्यरत ठेवावेत. ध्वनी प्रदूषण पत्ते जुगार मद्यपान टाळावेत आणि यावेळी मंडळांच्या प्रतिनिधींनी भावना व्यक्त करत गणेश मंडळांना सहकार्य करण्याची मागणी केली आहे. वितरण विभागाच्या वतीनं राऊत यांनी सांगितलं, गणेश मंडळांना आपण 10 दिवसांसाठी इमर्जन्सी विद्युत पुरवठा देणार असून या मंडळांनी 2000 रुपये डिपॉझिट देऊन विद्युत पुरवठा घ्यावा. याशिवाय विजेची व्यवस्था करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याकडे लक्ष द्यावं. मुख्याधिकारी येवले आणि गणपती विसर्जनासाठी तलावाचं आयोजन तसेच गणेश मंडळांसाठी स्पर्धांचं आयोजन करून बक्षीस देणार असल्याचं सांगितलं आहे. नायब तहसीलदार सूर्यवंशी यांनी सांगितलं, सध्या 50 गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका लागल्या असून या 50 ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करताना एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात येईल. जर आचारसंहितेचा भंग झाला तर कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. याशिवाय या गावांमध्ये आचारसंहिता असल्यानं येथे मिरवणुकीला परवानगी मिळणार नाही. त्यामुळे एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पांडुरंग कावळे यांनी व्यक्त केलं. या प्रसंगी तालुक्यातील पोलीस पाटील, अनेक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नमस्कार, तहसील दिंडोरीतर्फे आपण सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या गणेशोत्सव हा शांततेने साजरा व्हावा ही सर्वांना नम्र विनंती. आपल्या तालुक्यामध्ये 50 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. त्याचे नामनिर्देशन पत्र भरण्याचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आचारसंहितेच्या दृष्टिकोनातून सर्वांनी या ग्रामपंचायतींमध्ये विशेष काळजी घेण्यात यावी. कोणत्याही प्रकारे आचारसंहितेचा भंग होणार नाही या अशा प्रकारचे आपण वर्तन असावे, आपले वर्तन असावे अशी आमची आपल्याकडून अपेक्षा आहे. तरी आपण सर्वजण सहकार्य कराल आणि आपल्याला कोणत्याही प्रकारची काही अडचण असेल, काही मार्गदर्शन हवं असेल तर तहसील दिंडोरीमध्ये आपला सेल ॲक्टिवेट आहे, आपल्याशी संपर्क साधावा. धन्यवाद. नमस्कार, दिंडोरी पोलीस यांतर्फे आगामी येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्वांना शुभेच्छा. आज रोजी दिंडोरी पोलीस यांतर्फे सर्व विभागांच्या प्रमुखांना बोलून सर्व शांतता कमिटी सदस्य, प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, त्याचप्रमाणे शांतता कमिटी सदस्य व पोलीस पाटील आणि विविध मंडळांचे सदस्य यांना बोलून शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या, त्याचप्रमाणे डीजी ऑफिसने वेळोवेळी जारी केलेल्या सूचना सर्व समजून सांगितल्या आणि आज रोजी सर्वांच्या उपस्थित मीटिंग घेण्यात आली आणि आजचा आगामी येणारा सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत आणि विना गलमोट लागता साजरा व्हावा या दृष्टीने आपण सर्व. न्यूज 15 मराठीसाठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.